ती म्हणजे नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये तांबे हे गोंधळ घालणार याची कुणकुण मला आधीच लागलेली होती असं महत्त्वाचं विधान अजित पवार यांनी केलेलं आहे। मला कुणकुण लागताच मी काँग्रेसच्या नेत्यांना कल्पना सुद्धा दिलेली होती, डमी अर्ज भरून ठेवा असं सुद्धा मी म्हणालो होतो असं अजित दादांनी म्हटलंय। तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव अजिबात नाही असा दावा सुद्धा अजित दादांनी केलाय। त्यांनी फॉर्म भरायला पाहिजे होता पण घरात कदाचित त्यांची काही चर्चा झाली असेल आणि त्याच्यामुळेच शेवटच्या क्षणी तो फॉर्म सत्यजितचा आला। आता तो फॉर्म आल्यानंतर मी मात्र आधी मला जरा कुणकुण लागलेली होती, मी ही गोष्ट काँग्रेसच्या वरिष्ठांच्या लक्षात आणून दिलेली होती आणि त्यांना हेही सांगितलेलं होतं की तुम्ही काळजी घ्या, नाहीतर तुम्ही एक अधिकृत डमी फॉर्म भरून ठेवा, डमी फॉर्म पण भरून ठेवता येतो। तिघांनी एकत्र बसून निर्णय घेतलेला होता, त्याचा मी स्वतः साक्षीदार आहे। त्यावेळेस 3 सिटिंगच्या जागा तिघांना द्याव्यात अशा प्रकारे ठरलेलं होतं त्या त्या पक्षांना, आणि राहिलेल्या नागपूर आणि नाशिकच्या नागपूर आणि अमरावतीच्या बद्दल मात्र पुन्हा एकदा बसावं असं ठरलं। कारण तिथं बसत असताना प्रफुल्ल पटेल, नाना पटोले आणि इतर पण काही मान्यवर यांची पण गरज होती, त्यामुळं ते राहून गेलं।